सब्सक्राइब करा, लाइक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवात शासनाकडून मिळालेल्या सन्मानपत्र 26 जानेवारीला त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्या वारसदारांकडून मुख्यमंत्र्यांना परत करण्यात येणार आहे. पाहूयात ही बातमी. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यशवंत गोविंद यादव राहणार नूर जिल्हा कोल्हापूर यांना सन्मानपत्र देत शासनाने गौरव केला होता. मात्र त्यांच्या वारसदारांनी गेल्या 5 दशकापासून प्रशासकीय कार्यालयाचे उमरे झिजवूनही त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले आहे. याच्या निषेधात साताऱ्यातील शाहूपुरी येथे राहणारे त्यांचे वारसदार नेताजी यशवंत यादव हे 26 जानेवारी रोजी हे सन्मानपत्र मुख्यमंत्र्यांना परत करणार असल्याची माहिती मुक्तागिरी न्यूजला दिली. नेताजी यशवंत यादव, माझे वडिलांचे नाव यशवंतराव गोविंदराव यादव, हे स्वातंत्र्य सैनिक, मूळ राहणार नूल तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर. त्यांचे वारस म्हणून सध्या सातारा जिल्ह्यामध्ये शाहूपुरी, सातारा शहरामध्ये शाहूपुरी या ठिकाणी ते राहत आहेत. त्यांनी गेली 5 दशकं शासन दरबारी ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण न केल्यामुळे आज त्यांना जे मिळालेलं आहे, शासनाकडून जे मिळालेलं आहे प्रमाणपत्र आहे, सन्मान प्रमाणपत्र आहे, ते येत्या 26 जानेवारीला मी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे परत करणार आहे. की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सदनिका संदर्भात किंवा शासकीय जागेसंदर्भात मागणी केलेली होती. बऱ्याचशा लोकांना माननीय कैलासवासी विलासराव देशमुखांच्या काळामध्ये सदनिका देण्यात आलेल्या होत्या आणि बाकीच्या स्वातंत्र्य सैनिकांना त्या दिल्या गेलेल्या नाहीत. वारंवार आम्ही त्यांना सारखे सांगून तर पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला त्या संदर्भात कुठल्याही पद्धतीचं त्याचं उत्तर आलेलं नाही. म्हणून आम्ही शेवटचा निर्णय असा घेतलेला आहे, शैक्षणिकदृष्ट्या असू दे, नोकरीच्या माध्यमातून नोकरी तर आम्हाला दिलीच नाही, शिक्षणामध्ये सवलती दिल्या नाही, अनेक गोष्टी शासन दरबारीने त्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या त्यांनी आम्हाला दिलेल्या नाही आणि ते द्यावेत आहे. या काळामध्ये ते देतील अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून मी येत्या 26 जानेवारीला मिळालेले जे वडिलांना जे मिळालेले आहे, जे प्रतीक आहे सन्मानपत्र, हे जे त्यांचं प्रतीक आहे ते मी 26 जानेवारीला परत करणार आहे. रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.